एक माणूस 10 वर्ष जेलमध्ये होता, जेलमधून सुटला, बाहेर आला, घरी जायला निघाला, वाटेत त्याच्या लक्षात आलं का आता आपण घरी जाणार आहो, आता 10 वर्षानंतर आपली बायको भेटणार आहे, आपली बायको अशी दारात आपली उभी असणार आहे, आपलं स्वागत करणार आहे. घरात गेल्या गेल्या बायको बफरली, म्हणे हे काय चालू आहे तुमचं, 12 वाजता तुम्ही सुटले 4 वाजता येता, अरे आतापर्यंत गेले कुठं होता, हे तुमचे धंदे अजूनही असेच चालू राहणार आहे का, सांगा काय करावं त्या माणसानं. पण माणसं पण काही कमी नसतात बरं. एका माणसानं आपल्या बायकोले लग्नाचा वाढदिवस म्हणून पिवळ्या गुलाबाचा बुके दिला. 4-5 दिवस झाले तरी तो बुके फेकून द्यायचं तिचं मन होईना. शेवटी काय केलं, तिनं ते फुलं असे अलग अलग काढले आणि असे बेडवर पसरून दिले. असे पिवळ्या फुलाच्या पाकळ्या, अशा गुलाबाच्या पाकळ्या अशा बेडवर होत्या. आणि नवऱ्याची वाट बघत बसली. संध्याकाळी नवरा आला आणि म्हणला, अरे वा, आज तू चिप्स घरातच वाळू घातलेत का, सांगा आता जोड्यानं मारण्यासारखे आहेत की नाही असे नवरे. पण माय बाप हो, हे लग्न संस्था हे चालू राहतील. आजकाल लोकांना वाटते का आजकाल पटापट घटस्फोट होतात, लोक पटापट घटस्फोट घेऊन राहिलेले आहे. पण पूर्वीच्या काळात पण असं होत होतं. पूर्वीच्या काळात घटस्फोट नव्हते म्हणून लोक सुखी होते अशातला भाग नाही. बायका तक्रार करत नव्हत्या म्हणजे त्या सुखी होत्या अशातला भाग नाही. हे सगळं चालू होतं. जे महापुरुष आठवा, जैन या राष्ट्राच्या उन्नतीसाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं, त्याच्या बायकोचे काय हाल झाले असतील हो, त्याच्या बायकोनं काय भोगला असेल हो, हां. पण कुठं नाव आहे त्या माऊलीचं? नाही आहे. बायको सगळी घरात तयारी करून ठेवते, झाडपूस करून ठेवते, साफसूफ करून ठेवते, सगळी पूजेची तयारी करून ठेवते, वातावरण ठेवते. पण पूजा नवरा आल्यावरच करते. पूजा करायचा अधिकार बाईले नाही. बाई पोराला जन्म देते, त्याला वागवते, वाढवते, मोठं करते. पण पोरगा बापाचं नाव लावते असं कसं होणार आहे? पोरगी मोठी झाल्यावर बाप तिला रुखवत करून देते, हुंडा देते. बाप हो हुंडा, माय बाप हो लक्षात घ्या, हुंडा देते कामून. आणि त्या रुखवतात, काय नाही देत. सोफा सेट, ताट, वाटी, गिलासपासून फ्रीज, वॉशिंग मशीन, बेड, काय नाही देत, सगळं देते. म्हणजे हे त्याला दाखवायचं असते काय? नाही. त्या बापाचा उद्देश एकच राहते का, उद्या आपल्या पुरीला घर सोडायचं काम पडलं आणि ते त्याच्या परिवारापासून वेगळी झाली तर एका दिवसात तिची सोय झाली पाहिजे म्हणून हे बापानं करून ठेवलेली सोय आहे. पण लक्षात ठेवा, खाना खराब होईन तुमचा जे जे हुंडा घेतीन त्याचा. शाप आहे मावाला तुम्हाला. जे जे हुंडा घेतीन हे रुखवताचं सामान घेतील. हे रुखवताचं सामान नाही आहे, हे तुमच्या घरफुडीचं सामान आहे, लक्षात ठेवा. तुमची सून तुमच्या घरात रुखवताचं सामान घेऊन येईन आणि त्याच्या पोराचा हात धरून एक दिवस तुमचं घर सोडून जाईन आणि आयुष्यभर तुम्हाला वृद्धाश्रमात राहायला लागेल, लक्षात ठेवा. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. ओ वा, थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवादांसाठी. वा वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि
आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार? बघूया.